चितळे बंधू प्रस्तुत वारी अंतरंग सहप्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र आणि सुप्रीम रियालिटी. हजारो वारकरी पुढे बसलेले असतात. इतक्यात सोबदार चांदीची मूठ असलेला दंड उंचावतात आणि टाळ मृदुंगाच्या तालात सुरू असलेलं भजन थांबत. क्षणार्धात सर्वत्र शांतता पसरते. कोणी तोंडातून शब्दही काढत नाही. पायी वारी करत निघालेला पालखी सोहळा जिथं जिथं मुक्कामासाठी थांबतो तिथं माऊलींच्या समाज आरतीच्या वेळी हेच चित्र पाहायला मिळतं. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात चोपदाराच्या हाती चांदीची मूठ असलेला दंड का असतो? हा दंड उंचवताच पालखी तळावर शांतता का पसरते? चोपदाराच्या हाती चांदीची मूठ असलेला दंड आणि त्यामागील परंपरेचे अंतरंग उलगडून सांगणारा वारी अंतरंग मालिकेतील आजचा भाग. श्री हैबतराव बाबा आरफळकरांनी वारीसाठी शिस्त घालून दिली आहे. तिचे पालन प्रत्येक वारकऱ्यास बंधनकारक आहे. पण त्याचे पालन होते का हे पाहण्याची जबाबदारी चोपदार यांच्याकडे. माऊलींच्या पालखी सोहळ्याचे बाळासाहेब रंधवे, राजाभाऊ रंधवे, रामभाऊ रंधवे यांच्याकडे परंपरेनुसार चोपदार हे पद आहे. बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याज दरात, शिवाय झिरो प्रोसेसिंग फी. तर मित्र त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी बँक ऑफ महाराष्ट्र .in वर लगेच अर्ज करा. बँक ऑफ महाराष्ट्र. मी बाळासाहेब वसंतराव चोपदार, ज्ञानेश्वर महाराजांचा वंश परंपरागत चोपदार आहे. ज्ञानोबारायांच्या नित्यनैमित्तिक पूजा, नित्यनैमित्तिक उपचार, त्या उपचाराला हजर असणारे त्यापैकी आम्ही. ही माझे वडिलाची मिरासी, ही सेवा आणि ह्या सेवेमधून समाज आरतीच्या वेळेला सर्व दिंड्या ज्या आहेत आमच्या 47 दिंड्या, देव ज्या तंबूमध्ये, त्या तंबूपासून ते परत त्या तंबूपर्यंत, घोड्यापासून ते पाघ 20-21 दिंडींपर्यंत परत गोल पूर्ण केला जातो. तो गोल करून मध्य केंद्रबिंदू काढला जातो. त्या केंद्रबिंदूवरती ज्ञानोबाराई ठेवले जातात गुढीवरती आणि त्या अनुषंगाने सगळी मंडळी आलीत का नाही, कोण कुठं राहिलीत का काय राहिलीत, त्याच्याकरता 5 ते 10 मिनटं सगळा समाज आमचा थांबतो. आणि ज्या वेळेला सगळे एकामेकाला चिटकून वरती आले असं समजलं की आमचा इशारा वरती होतो, त्यावेळेला दोन्ही चोपदार आरफळकर असे तिघजण मिळून हात वर करून समाजाला शांत प्रवृत्तीचा संदेश प्राप्त करतात. माऊलींचे आगमन आणि प्रस्थान यांची घोषणा करणे, वारी बाबतची घोषणा करणे, सर्व दिंड्यांच्या चोपदारांशी संपर्क ठेवून शिस्त पालन ठेवून पालखी सोहळ्यात समन्वय ठेवणे हे त्यांचे प्रमुख कार्य. त्याचबरोबर चोपदार स्थानिक पोलिसांशी, ग्रामपंचायतीशी समन्वय साधून मुक्कामाच्या किंवा विसाव्याच्या ठिकाणी शांतता आणि सुव्यवस्था राखणे ही कामं देखील पार पाडतात. पालखी सोहळ्यात रोज पहाटे अश्वांना निमंत्रण द्यायला चोपदार येतात आणि त्यानंतर अश्वदर्शनासाठी माऊलींच्या पादुकांपाशी येतो. त्यावेळी त्याच्या गळ्यात पुष्पहार घातला जातो जिथून तो पुढे चालण्यास मार्गस्थ होतो. समाज आरतीच्या वेळेला कुणाचं काय हरवलं असेल, कुणाला काय पाहिजे असेल, कुणाचं कोण माणसं चुकली असतील, त्यांच्या त्या दिशा सांगितल्या जातात. त्यांना देवापाशी थांबलं जाईल, ज्यांची चुकली त्यांनी देवापाशी यायचं. ज्यांची काही वस्तू हरवली असेल, त्यांनी ती जर सापडली असेल त्याची ओळख पटवून देवस्थानमध्ये आमच्या सांगून ओळख पटवून सही करून त्या वस्तू घेऊन जायच्या. म्हणजे ज्याची त्याच्याकडे वस्तू मिळते या समाजामध्ये एवढ्या, म्हणजे त्याला कंप्लेंट वगैरे करावी लागत नाही किंवा शोध मोहीम करता पोलीस नियंत्रण नाही. आमचा वारकरी शोध मोहीम आहे, वारकरीच पोलीस आहे की कुणाची वस्तू असू ती त्याच्यापर्यंत पोचली पाहिजे, त्याला मिळली पाहिजे याचं माध्यम आमचं जे मॅनेजमेंट आहे, सोहळा मॅनेजमेंट, ते सोहळा मॅनेजमेंट मार्फत ती माणसं राबवली जातात. वारी काळात वारकऱ्यांची समस्या मांडण्याची पद्धत ठरलेली असते. तळावर पालखी मुक्कामापूर्वी समाज आरती होते. माऊलींच्या तंबू समोर पालखी थांबलेली असते. दिंड्या गोलाकार थांबतात. चोपदारांनी चांदीची मूठ असलेला चोप उंचावतात. क्षणात भजन थांबते.
अशा वेळी चोपदाराच्या चोपाकडे लक्ष देऊन पाहणारे वारकरी पाहिले असता वारीतील शिस्तीचे दर्शन होते. स्वतः ज्ञानोबाराय साक्षात आमच्या मुखातून बोलत असतात, त्यामुळे बिना लाउडस्पीकरचा आवाज शेवटपर्यंत माणसांपर्यंत, जो त्या तळावर बसलाय त्या माणसाला शेवटपर्यंत आवाज चांगल्या पद्धतीचा ऐकू जातो. ही आमच्या बुद्धी कौशल्य नाहीये किंवा आमची रचना नाहीये, ही रचना फार पूर्वीपासूनची रचना आहे. हा वारसा परंपरेचा आहे आणि परंपरेचा वारसा वारकऱ्यांमध्ये फार जपला जातो. क्षणात सर्व कुजबुज बंद होते, मात्र ज्यांना काही समस्या आहेत अशी मंडळी टाळ मृदुंग वाजवणं सुरूच ठेवतात. मग चोपदार त्यांच्या जागेवर जाऊन समस्या समजून घेतात, त्या सोडवण्याचं आश्वासन देतात. मगच सर्व शांत झाल्यावर आरती होते. म्हणजे वारकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर माऊली तंबूत विसावतात. समस्या गंभीर असेल तर त्याचा निर्णय वारीतील बैठकीमध्ये होतो. वारी अंतरंगाच्या आजच्या भागात आपण चोपदाराच्या हाती चांदीची मूठ असलेला दंड आणि त्यामागील परंपरेचे अंतरंग उलगडून पाहिले. पुन्हा भेटूयात उद्या एका नव्या विषयासह.